वर्षा हिरे दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. रोहित पवार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात. पुणे महापालिकेला 2.5 कोटींचा भुर्दंड. ओला कॅब मधून प्रवास करणाऱ्यांना लुटणारी टोळी झाली जेरबंद. वर्ग बुडून पोहायला जाणं बेतलं जीवावर. आता पाहुयात सविस्तर वृत्त. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि पवारांची तिसरी पिढी देखील राजकारणात सक्रिय झाली आहे. त्यानंतर आता शरद पवार यांचा नातू रोहित पवार देखील विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. यावेळी रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. दुष्काळ जाहीर करून 5 महिने झाले, मग चारा छावण्या, टँकरद्वारे पाणी पुरवठा, या गोष्टी लोकसभा निवडणुकीच्या 10 दिवस अगोदर का, असा सवाल पवार यांनी केलाय. तसेच पीक जळालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी किती मदत देणार, असा सवाल देखील रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. एक, आपल्याला लोकांना पिण्यासाठी पाणी तर लागतच आहे, पण आज जनावरांची पण परिस्थिती आपण बघितलं ती खरंच वाईट आहे. आज त्यांनाही पाणी, आणि आज आपण बघितलं तर दुष्काळ जाहीर करून 5 महिने झाले, आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर 5 महिने होऊनसुद्धा आज लोकसभा इलेक्शन होत असताना 10 दिवस आधी कुठेतरी छावण्या देण्याचा प्रयत्न या सरकारने केला, आणि हे देत असताना त्यात खूप साऱ्या अडचणी आहेत. त्याच्यामध्ये 10 दिवसापूर्वी म्हणजे लोकसभेच्या 10 दिवसापूर्वी खरं छावण्या सुरू झाल्या असल्या तरी लोकांपर्यंत ती सेवा पोचत नाही आहे. त्याच्यामध्ये निकष फार वेगळे लावले गेलेत. त्याच्यामध्ये 500 पेक्षा जास्त जनावरही आपल्याला ठेवता येणार नाही, एकच आपण छावणी घेऊ शकतो. तर ह्या आणि त्याच्यामध्ये 4 का 5 जनावरांपेक्षा जास्त जनावरं तुम्हाला ठेवता येत नाहीत, असे काही विषय आहेत ना. त्याच्यामध्ये हे बघा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आज तिथे असणारा शेतकरी आणि तिथे असणारे जनावरं, त्यांना अडचणी आहेत म्हणून ते छावण्यामध्ये येणार आहेत. त्यात तुम्ही जर निकष टाकणार असाल, अतिशय चुकीची गोष्ट आहे. आणि आज तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे. आज जे असणारं पीक हे जळून गेलं आहे, त्यामुळे आज शासनाकडनं तिथे शेतकऱ्याला पर हेक्टरी मदत ही कशी लवकरात लवकर देता येईल याचा एक प्रयत्न या शासनाने करावा. आणि ते करत असताना आज त्यांनी आपल्या फडणवीस साहेबांनी एक पत्र कुठंतरी दिल्लीला लिहिलं आहे असं आम्हाला कळालं की आता आचारसंहिता आहे. पण महत्त्वाचं काय की तुमचं आत्ता हे इलेक्शन झालं आणि आता विधानसभेकडे तुम्ही बघत आहात, म्हणून हे कुठंतरी असं काय करता का? कारण तुम्ही जर मदत द्यायची असती तर तुम्ही 4 महिन्यापूर्वीच ती खरं तर मदत द्यायला पाहिजे होती. पण आज साहेब असू दे, आम्ही असू दे, त्यात राजकारण आणणार नाही. जी काय मदत असेल ती लवकरात लवकर या लोकांपर्यंत आपल्याला कशी देता येईल. पुणे शहराच्या हद्दीत बसविण्यात आलेल्या विविध फ्लेक्स होर्डिंग आणि जाहिरात फलकांपोटी संबंधित जाहिरातदारांकडून सेवा कर वसूल केला नाही आणि तब्बल 5 वर्षाचा कर केंद्र सरकारला भरला नाही, यामुळे शासनाने महापालिकेला तब्बल 2.66 कोटी रुपयांचा दंड केला आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाने जाहिरात फलकांपोटी 1 एप्रिल 2006 ते 31 मार्च 2011 या 5 वर्षाच्या कालावधीत सेवाकर संबंधित जाहिरातदारांकडून वसूल न झाल्याने केंद्र शासनाने महापालिकेला तातडीने 2.08 कोटी रुपयांचा सेवा कर जमा करण्याचे आदेश दिले होते. सेवाकर विभागाने महापालिकेला नोटीस पाठवून या 2.08 कोटींपैकी या रकमेवर तब्बल 3.80 कोटी रुपयांचा व्याजसह दंड भरण्यास सांगितले. यावर पालिकेने मूळ रक्कम 2.08 कोटी रुपये आणि 3.88 कोटी रुपयाचे व्याज 25 नोव्हेंबर 2018 रोजी शासनाला जमा केले. मात्र याबाबत अपील करणार असल्याचे महापालिकेच्या वतीने शासनाला सेवाकर विभागाला कळविण्यात आले होते, परंतु हे अपील खूप उशिराने दाखल करण्यात आले. यामुळे अपिलामध्ये उशिरापर्यंत सूट न देण्याची शक्यता असल्याचे कर सल्लागारांनी महापालिकेला कळविले होते, परंतु महापालिकेने गेल्या 8 महिन्यात अपीलसुद्धा दाखल केले नाही. अखेर शासनाच्या सेवाकर विभागाने महापालिकेला जप्तीची नोटीस दिली. त्यानंतर महापालिकेने तातडीने 2.66 कोटी रुपयाचा दंड देखील भरावा लागला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. 20 ते 26 एप्रिल दरम्यान या टोळीने एक्सप्रेस वेवर तब्बल 10 ते 12 प्रवाशांना लुबाडले होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादी प्रताप खिमाजी भानुशाली आणि त्यांचा भाऊ हे मध्यरात्री 12:30 सुमारास मुंबईला जाण्यासाठी हिंजवडी भुजबळ चौक येथे बसची वाट पाहत थांबले होते. तेवढ्यात ओला कॅब चालकाने प्रत्येकी 300 रुपयात अंधेरीपर्यंत सोडतो असं म्हणाला. गाडीमध्ये पाठीमागील सीटवर दोघे जणच बसले होते. फिर्यादी यांनी त्याकडील रोख रक्कम 20,000 रुपये असलेली बॅग डिक्कीत ठेवली.
एक्सप्रेस वे परिसरातून तब्बल 10 ते 12 प्रवाशांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करत असताना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची कबुली दिली आहे. यामुळे पुणे मुंबई प्रवास करत असणाऱ्या प्रवाशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. सदरची कारवाई तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या पथकाने केली आहे. 12वीचे उन्हाळी वर्ग बुडून पोहायला जाणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलंय. पुण्याच्या चाकणमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी गौतम आणि त्याचे मित्र वर्ग बुडवून तिथून चाकणच्या मोई येथील खाणीत पोहायला गेले. गौतम नुकतंच पोहायला शिकला होता. एकट्या खाणीच्या मधोमत गेला पण तिथून परतत असताना त्याला दम लागला आणि तो बुडू लागला. सोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले पण गौतम यांना मिठी मारू लागला, त्यामुळे मित्रही घाबरले. त्यात एकाच्या छातीला नखही लागलं. शेवटी मित्रांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आणि तो पाण्यात बुडाला. काल त्याचा शोध न लागल्याने आज NDRFला पाचारण करण्यात आलं. त्यांना गौतमला शोधण्यात यश आलं. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी यामध्ये लाक्षणिक वाढ होत असून स्पर्धा मोठी असल्याने यश आणि अपयशाला सामोरे जावे लागते. अशावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षेचे वास्तव उलगडून दाखविण्यासाठी स्पर्धा परीक्षाचे महाउत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आजकालच्या तरुणाईला प्रशासनात काम करण्याची आवड आहे. प्रशासनात जाऊन जनसेवा करण्याची इच्छा मनाशी बाळगून तरुण स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. या तरुणाईला स्पर्धा परीक्षांविषयी योग्य मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी स्पर्धा परीक्षा महोत्सव 2019 हा एकमेव पर्याय असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय. शेवटी 6.5 लाख लोक तिथे कुठेतरी प्रयत्न दरवर्षी करतात आणि त्याच्यातले कदाचित 500-600 लोकांना कुठे ना कुठे तरी अधिकारी बनण्याचं स्वप्न हे पूर्ण होतं. पण शेवटी जे काही राहिलेले असतात ते प्रयत्न करतात पण पुढे जाऊन कुठेतरी फ्रस्ट्रेशन हे मोठ्या प्रमाणात येतं आणि मग तिथं कुठेतरी मग काय करायचं हे त्यांना दिशा नसते. त्यामुळे आपण प्रयत्न असं करतोय स्पर्धा परीक्षा महोत्सव या माध्यमातून तिथे येणारे ज्यांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन येतात त्यांना तिथं चांगलं असं व्यासपीठ आपण देतो. वेगवेगळे क्लासेस जे आहेत ते तिथं क्लासेसला आपण तिथं येऊन त्यांचं जे एक्झिबिशन करण्याची संधी आपण तिथे देत असतो. म्हणजे तिथे आल्यानंतर त्या युवकांना वेगवेगळ्या युवतींना वेगळे क्लासेस कुठले आहेत, त्याचे रेट्स काय आहेत, त्याचे काय पद्धतीचं शिक्षण असतं ते त्यांना तिथं दिसतं. त्याच्यानंतर ज्यांनी काही क्लासेस केलेत पण आता त्यांचा अभ्यास चालू आहे पण मग आरोग्याबद्दल त्यांना काही आपल्याला सेशन ठेवता येईल का, हाय सेशन तिथे ठेवतो. व्यावसायिक प्रशिक्षणाच्या बाबतीत पण आपण तिथं सेशन ठेवतो. इतर प्रोफेशनल अप्रोचेस आपल्याला काय ठेवता येईल, तुम्हाला वेगळी काही संधी आहे त्याचंही आपण तिथं एक सेशन ठेवणार आहे. पालकांसाठी पण आपण तिथं सेशन हे ठेवणार आहे. त्यामुळे तिथे येणारे युवक युवती त्यांना वेगवेगळे ऑप्शन आपण समोर देणार आहोत आणि त्याच्यातलं जे काही ते सिलेक्ट करतील शेवटी ते स्वतःचा निर्णय ते घेतील. पण शेवटी व्यासपीठ देण्याची जबाबदारी ही आमच्या सर्वांची होती. त्यामुळे इथं आपलं MPSC स्टुडंट राईट आणि सृजन हे दोघं एकत्रित येऊन हा महोत्सव घेत आहेत. नदी पात्रातील अनधिकृत बांधकामाला अभय देणं लोणावळा नगरपालिकेला चांगलंच भोवलंय. राष्ट्रीय हरित लवादा न्यायालयाने या प्रकरणी ताशाऱ्या ओढत लोणावळा नगरपालिकेला 5 लाखांचा दंड ठोठावलाय. लोणावळ्यात भूशी सर्वे नंबर 24 ही जागा इंद्रायणी नदी पात्रालगत आहे. या जागेतील काही भाग नदीच्या प्रवाहात येतो, मात्र मातीचा भराव आणि भिंत घालून हा प्रवाह वळविण्यात आलाय. माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश पुजारी आणि आशिष शिंदे यांनी हा प्रकार समोर आणलाय. राष्ट्रीय हरित लवाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 27 फेब्रुवारीला सुनावणी झाली असून तेव्हा नगरपालिकेने कारवाई न करता जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने नगरपालिकेला
30 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये असलेले भुशी सर्वे क्रमांक 24 ही जागा इंद्रायणी नदी पात्रालगत आहे. सदर जागेमधून नैसर्गिक प्रवाह वाहत असताना त्या ठिकाणी श्री प्रकाश पोरवाल यांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे मातीचा भराव टाकून बंगला बांधलेला आहे. याबाबत आम्ही लोणावळा नगर परिषदेला वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यांनी कोणतीही ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल दिल्ली येथे त्यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करावी लागली. याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने सांगितलं होते की 30 दिवसांच्या आतमध्ये लोणावळा नगर परिषदेने अहवाल सादर करावा. त्या बाबतीत त्यांनी कोणताही अहवाल 30 दिवसात सादर केला नाही. त्या मागाचा दंड थोटविण्यात आलेला आहे. ह्याला सर्वस्व कारणीभूत जे आहेत ते सीओ साहेब आहेत. जागतिक स्तरावर शिक्षक तयार करण्यासाठी नॅशनल काउन्सिलिंग टीचर एज्युकेशनच्या वतीनं काही महत्वाची पावले उचलण्यात आली आहे. एकात्मिक शिक्षण आणि शिक्षण कार्यक्रमा अंतर्गत 4 वर्षीय BDE एकत्रीकृत डिग्री असेल. अखिल भारतीय असो, ONPT आणि NCT संयुक्त सहकार्याने देशातील मुलांचे शिक्षण आणि शैक्षणिक उपक्रम सुधरविण्यासाठी लोणावळाच्या नारायणी सेवा धामला एका राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा येथे 2 दिवसीय हे सेमिनार सुरू राहणार. या कार्यक्रमाला देशभरातील शिक्षण संस्था आणि शिक्षक सहभागी झाले आहेत. हम लोग वेस्टर्न रीजनल जो एरिया है हमारा नेशनल काउंसिल फॉर टीचर एजुकेशन के, उस सब स्टेट से जो लोग BEd कॉलेजेस चला रहे हैं या टीचर्स के जो प्री ट्रेनिंग जो होती है टीचर बनाने वाले कॉलेज चल रहे हैं, उन सबका एक हम गोष्ठी कर रहे हैं ये देखने के लिए कि जो करिकुलम है टीचर्स का वो आने वाले समय में टीचर्स के लिए भी और बच्चों के लिए भी कैसे उपयुक्त रहता है. तो इसमें ऑल इंडिया प्राइवेट कॉलेजेस जो हमारी एसोसिएशन है उन लोगों ने ये ऑर्गेनाइज़ किया है और हम लोगों के साथ मिलके और बहुत से यूनिवर्सिटी के वाइस चांसलर्स वगैरह आ रहे हैं और बहुत सारे लोग आ रहे हैं जिनके साथ मिलके जो स्टेक होल्डर्स हैं इस बात में कि बच्चों का फ्यूचर का जो पढ़ाई होनी है वो किस तरह होनी है और उस पढ़ाई को पढ़ाने के लिए टीचर्स को कैसे तैयार करना है इसके ऊपर बात करें. उन्हाची काहिली संविण्यासाठी सेल्फीच्या हौशेपोटी अतिसाहस, निष्काळजीपणा, मद्यपान आणि पोहता येत नसतानाही थरार अनुभवण्याच्या नांदात धरणे नद्यांमध्ये उतरून पाण्याचे खेळाचे वेळ तरुणाईच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे नदे, धरणे, कुंड, धबधब्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाताना पोहता न येणाऱ्यांनी पाण्यापासून 4 हात दूरच राहावे. अपघाताची प्रमुख कारणे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. पोहता येत नसतानाही पाण्यात उतरणे, पाण्याची खोली, खड्डे, पाण्यातील भोवरे याबाबतची माहिती नसणे, शारीरिक क्षमता न ओळखता मद्यपान करून पाण्यात उतरणे टाळा आणि काय खबरदारी घ्याल तर अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरूच नका. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी पाण्याची माहिती नसेल तर त्यात उतरण्याचा मोह टाळा. फ्लोटिंग डिव्हाइसेस नसल्यास दोरी, बांबू, ओढणीजवळ बाळगा जेणेकरून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढणे शक्य होईल. सहलीला जाण्यापूर्वी स्थानिक बचाव पथकाची, प्रशासनाची माहिती आणि संपर्क क्रमांक नोंदवून ठेवा. सहलीला कुठे जाणार हे घरातील व्यक्ती, सहकारी, मित्रमैत्रिणींना आवर्जून सांगा आणि प्रथमोपचाराची साहित्य, औषधी सोबत बाळगा. पुणे विभागातील पाटस ते दौंड स्थानकादरम्यान स्थानिक कामांसाठी आज 3.5 तासाचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे ते दौंड दरम्यान काही गाड्या रद्द केल्या असून काही गाड्या लगतच्या स्थानकांवर तात्पुरता थांबविल्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे. पुणे विभागातील पाटस ते दौंड स्थानकादरम्यान तांत्रिक कामासाठी आज 3.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे ते दौंड दरम्यान काही गाड्या रद्द केली असून काही गाड्या लगतच्या स्थानकावर तात्पुरता थांबविल्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ब्लॉकमुळे पुणे स्थानकातून दुपारी 2:15 वाजता सुटणारी आणि दौंड स्थानकातून सायंकाळी 5:10 सुटणारी डेमो गाडी रद्द करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वाधिक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक अशी सुधारणा रेराच्या रूपात 2 वर्षापूर्वी प्रत्यक्षात आली आहे. अत्यंत अपारदर्शक कारभाराचे क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे सुरुवातीला बघितले जात होते. त्यामुळे कायद्याच्या कक्षेत त्याला बसविणे हे एक मोठे आव्हान होते. ते कसे पाहूयात. 2014 निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आले.
त्यांनी 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या महत्वाकांक्षी योजनेबरोबरच शहरीकरणावर भर देणारे स्मार्ट सिटीचे मिशनही जाहीर केले. ते साध्य करण्यासाठी अशा नियामक चौकटीचीही गरज होती. घर खरेदीदार ग्राहकांना पुरेसे संरक्षण देणे महत्वाचे होते. त्याशिवाय या क्षेत्रातील प्रक्रिया आणि व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवण्याची गरज होती. तसेच संघटित क्षेत्रातील निधी मिळविण्यासाठी याची गरज तीव्रतेने जाणवत होती. अखेर रिअल इस्टेट कायदा म्हणजेच रेरा 2016 लागू केला गेला. केंद्र आणि विविध राज्यांच्या पातळीवर नियामक यंत्रणा त्यामुळे अस्तित्वात आली. सध्या विविध राज्यांमध्ये रेराची वेगवेगळ्या पातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. महाराष्ट्र मध्य प्रदेशने या संबंधात आघाडी घेतली असून हरियाणा पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांना अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. रोहित पवार विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात. पुणे महापालिकेला 2.5 कोटींचा भुर्दंड. ओला कॅब मधून प्रवास करणाऱ्यांना लुटणारी टोळी झाली जेरबंद. वर्ग बुडून पोहायला जाणं बेतलं जीवावर. आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.